इथं आपल्याला प्रश्न काय दिला आहे की एपीबी जो कंस आहे त्याचा माप आहे 80 अंश. एपीबी म्हणजे हा जो एपीबी हा कंस आहे त्याचा माप 80 अंश. दुसरा दिला आहे बीएडी तो कोण आहे, बी ए आणि डी हा जो कोण आहे याचं माप दिले 30 अंश दिले. तर आपल्याला कोण बीएसी, बीएसी आणि माप कंस बी क्यू आणि डी या कंसाचं माप काढायचं, म्हणजे हा जो कंस आहे बी क्यू डी याचं माप काढायचं आहे आणि हा जो कोण आहे याचं माप आपल्याला काढायचं आहे. सुरुवातीला बीएसीचं माप काढत असताना लक्षात घ्या की एसी ही स्पर्शिका आहे आणि बीए ही छेदिका आहे, म्हणजे आपण मगाशी पाहिलेला गुणधर्म इथं वापरावा लागेल, स्पर्शिका छेदिका गुणधर्म. स्पर्शिका छेदिका गुणधर्मानुसार कोण बी ए सीचं माप काय असतं, हा जो एपीबी जो कंस आहे किंवा बीपीए या कंसाच्या मापाच्या निम्न असतं, म्हणजे हा जो कोण आहे कोण बी ए सी, पहिला जो दिला आपल्याला कोण बी ए सी बरोबर 1/2 माप कंस कुठला, या कोणाचं माप हा जो बी ए आणि पी आहे म्हणजे एपीबी जो कंस आहे त्याच्या निम्न असणार आहे एपीबीचा. बरोबर, कुठला गुणधर्म, स्पर्शिका छेदिका गुणधर्म किंवा स्पर्शिका छेदिका प्रमेय. ओके, इथं बघा स्पर्शिका छेदिका गुणधर्म. ओके, किंवा स्पर्शिका छेदिका प्रमेय. आता 1/2 एपीबीचं माप किती आहे, माप कंस एपीबी बरोबर 80 अंश. बरोबर 80 अंश, 80 च्या निम्मे किती झाले 40, म्हणजे किती आलं बाबा 40 अंश आलं. कोण बी ए सी 40 अंश. यानंतर दुसरा जो पॉइंट आहे कोण बी ए डीचं दिलंय 30 अंश आणि काढायचं आहे कोण कुठला बी क्यू आणि डी कंसाचं माप काढायचं बी क्यू डीचं. आता हा कंस आणि हा कोण यांचं रिलेशन, यांचा संबंध असणारं सूत्र कुठलं, बी ए डी जो कोण आहे या कोणाचं माप या कंसाच्या निम्न असतं, आंतरलिखित कोणाचं प्रमेय. आपण ते सूत्र लिहू आणि नंतर ज्या किमती दिलेल्या आहेत त्या किमती त्यांच्या त्यांच्या जागेवरती ठेवून देऊयात. सूत्र काय आपल्या नियमानुसार, कोण बी ए डी, कोण बी ए डी बरोबर 1/2 माप कंस बी क्यू डी, बी क्यू आणि डी कुठला प्रमेय, आंतरलिखित आंतरलिखित कोणाचे प्रमेय. ओके, इथं आपल्याला कोणाचं माप दिलंय, बीएडीचं माप दिलंय, कोण बीएडीचं दिलंय आणि बीक्यूडीचं काढायचं. मग बीएडीचं किती दिलंय बाबा 30 दिलंय, मग बीएडीच्या जागेवर 30 लिहू बरोबर 1/2 जसे तसे गुणिले माप कंस बीक्यूडी. ओके, आता बीक्यूडीचं माप काढायचं आहे, माप कंस बीक्यूडीचं 2/1 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले गुणिले, म्हणून 30 × 2 बरोबर माप कंस बी क्यू डी, बी क्यू आणि डी म्हणून आपण लिहिणार माप कंस बी क्यू डी, बी क्यू डी बरोबर 30 × 60 अंश. तर अशा प्रकारे आपण इथं 2 गुणधर्मांचा वापर याच्या गणितामध्ये केला. 2 मार्कांना किंवा 3 मार्कांना प्रश्न विचारला जाऊ शकतो. 2 गुणधर्म वापरले, एक स्पर्शिका छेदिका प्रमेय किंवा स्पर्शिका छेदिका गुणधर्म आणि दुसरा जो आहे तो आंतरलिखित कोणाचे प्रमेय, यांचा वापर करून एक गणित सोडवलेलं आहे. लिहून द्या.